जय श्री माता जी। आपले दोन्ही हात श्रोत्यांच्या समोर ठेवायचे, आपली नजर श्रीमातांच्या कडे असावी। त्याच वेळी आपण हे पाहायचं आहे की आपल्या दोन्ही हातांवरती काय जाणवते, दोन्ही हातांच्या बोटांवरती आपल्याला काय जाणवते। आपली नजर श्रीमतींच्याकडे आता सावकाश आपण कुंडलीन चालून बंधन घेऊया। आपण कुंडलीनी चढवत असताना अगदी जाणवेन आपण कुंडलीनी चढवायचे। कवच घेत असताना आपल्याला ते संपूर्ण कवच जाणवलं पाहिजे। आता परत आपली नजर श्रीमातींच्या कडे असावी। आणि आपलं चित्त दोन्ही हातांच्या बोटांवरती द्यायचंय। त्याच्यानंतर आपले दोन्ही हात जमिनीवरती पालथे ठेवायचे। आपली मान थोडीशी झुकलेली असावी।
या ठिकाणी श्रोत्यांना प्रार्थना करायची आहे. परमपूज्य श्री माताजी, आपण साक्षात गणेश आहात. श्री माताजी, आपण साक्षात श्री पृथ्वी माता आहात. कृपावंत होऊन आपण आम्हाला आपल्या श्री चरणाशी घेण्याची कृपा करावी. आपण आम्हाला आपल्या शरणामध्ये घेण्याची कृपा करावी. श्री माताजी, कृपावंत होऊन आपण आम्हाला क्षमा करावी. याच्यानंतर आपला डावा हात मांडीवरती, उजवा हात तसाच जमिनीवरती काल. आता आपलं चित्त दोन्ही हातांच्या बोटांवरती आणि त्याचबरोबर डाव्या नाडीवरती द्यायचे. या ठिकाणी आपण मंत्र घेऊया. श्री महाकाली साक्षात, श्री काल भैरवनाथ साक्षात. जसं आपण मंत्र म्हणत जाऊ तस तसं आपल्या दोन्ही हातांच्या बोटांवरती काय जाणवतं याच्यावर लक्ष द्यायचंय. अगदी हृदयापासून आपण मंत्र म्हणायचंय तर त्याच्यातला आपल्याला फरक जाणवेल. श्री माताजी, आपण साक्षात श्री महाकाली आहात. आपण साक्षात श्री शुद्ध विद्या प्रदायिनी आहात. कृपावंत होऊन आपण आमची इडा नाडी प्रकाशित करण्याची कृपा करावी. श्री माताजी, कृपावंत होऊन आपण आम्हाला शुद्ध इच्छाशक्ती प्रदान करा. आपलं चित्त आपल्या इडानावरती आणि दोन्ही हातांच्या बोटांवरती श्री माताजी, आमची इडा नाडी स्वच्छ करण्याची कृपा करावी. आमच्यातील असणारे सर्व दोष, सर्व बाधा पवित्र भूमी तत्वामध्ये शोषून घेण्याची कृपा करावी.
त्याच्यानंतर आपला डावा उजवा हात मांडीवरती, डावात आकाश आहे, या ठिकाणी आपण श्री महासरस्वती साक्षात, श्री हनुमानजी साक्षात चा मंत्र घेऊया. परमपूज्य माताजी, आपण साक्षात श्री महासरस्वती आहात. कृपावंत होऊन आपण आम्हाला प्रबळ कार्यशक्ती प्रदान करा. श्री माताजी, कृपावंत होऊन आपण आमच्यातील अतिरिक्त उष्णता, विचार आकाश सत्वामध्ये शोषून घ्या. याच्यानंतर आपला डावा हात मांडीवरती, दोन्ही हात आता आपले मांडीवरती, आता आपलं संपूर्ण चित्त मध्य नाडीवरती द्यायचंय. पाठीच्या मणक्यामध्ये आपलं चित्त आणि दोन्ही हातांच्या बोटांवरती आपण प्रार्थना करायची. श्री माताजी, आपण साक्षात श्री महालक्ष्मी आहात. श्री माताजी, आपण साक्षात श्री संतुलन प्रदायिनी आहात. कृपावंत होऊन
आपण आम्हाला संपूर्ण संतुलन प्रदान करा. शिवाताची कृपामधून आपण आम्हाला संतुलन प्रदान करा. मग आपलं चित्त आपल्या पाठीच्या मध्यावरती, मध्य आडीवरती आणि दोन्ही हातांच्या बोटावरती थोडस ताठ बसू आपण. याच्यानंतर आपला उजवा हात आपल्या हृदयावरती ठेवायचा आहे, डाव्या हृदयावरती. चित्त आपलं सहस्त्रार मंत्र घेऊया. श्री शिव पार्वती साक्षात, श्री आत्मा परमात्मा साक्षात. आपण साक्षात आत्मा परमात्मा आहात. माताजी कृपावंत होऊन आपण आमच्या या हृदय सिंहासनावरती विराजमान व्हा. माताजी कृपावंत होऊन आपण आम्हाला करुणा प्रदान करा. सर्वांबद्दल प्रेम प्रदान करा. परमपूज्य श्री माताजी कृपावंत होऊन आपण आम्हाला श्री आत्मतत्व प्रदान करा. आपल्या डाव्या हातातून आपण चैतन्य खेचून घ्यायचंय.
आणि ते आपल्या हृदयाला द्यायचं, आपल्या हृदयामध्ये ते पसरवायचं. आपण आपल्या हृदयामध्ये श्रोत्याने बोलवलेलं, आमंत्रित केलेलं श्रीमाताजी, आपण आमच्या हृदयामध्ये वास करत आलेला आहात. कृपा धून आपण आम्हाला प्रेम तत्व प्रदान करा. श्रीमाताजी कृपा धून आपण आमचे हृदय प्रेमाने भरून द्या. जेवढे आपण हृदयानं प्रार्थना करू तेवढं आपल्याला चैतन्य वाटेल आणि जाणवेल. आपल्या नजरेमध्ये सर्वजण समान असले पाहिजे, सर्वांना आपण समान लेखला पाहिजे. हाच गुण शिवजींचा पण आहे, म्हणून तर आपण शिवजींना भोलेनाथ म्हणतो. त्यांच्या दृष्टीने सर्वजण समान असतात. म्हणून आपण बघितलं तर त्यांच्या भोवती सर्वजण प्राणी मानव सर्वजण आसपास असलेले जाणवते. मग आपण का भेद करायचं? सहजीवी म्हटलं तर त्यांना वेगळी वागणूक, नॉन सहजीवी म्हटलं तर त्यांना वेगळी वागणूक. हे का? आपल्या नजरेमध्ये सर्वजण समानच असले पाहिजे. जर आपण सर्वांना समान बघत नसेल तर ते आत्मतत्व मिळणार कसं? आपल्या आईने सुमाताजींनी सुद्धा हाच आदर्श आपल्या सर्वांसमोर घालून दिलेला आहे. ज्यांनी ज्यांनी श्रोत्यांना त्रास दिलेला आहे त्यांना सुद्धा श्रोताजींनी प्रेम दिलेलं. मग आपण का मागेल?
एक समझ की या नाते आपल्याला फक्त आणि फक्त प्रेम करण्याचा अधिकार आहे. आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये तिरस्कार करण्याचा अधिकार नाही. जिथे तिरस्कार आहे तिथे आत्मतत्व कुठे? कारण आत्मा तर एकच आहे. मग तिरस्कार कोणाचा? मग तो तिरस्कार येतो कुठून? तर अपेक्षांमधून. पण त्या ठिकाणी सुद्धा श्रोत्याने आपल्याला सांगितले निरपेक्ष. त्यामुळे आपण सर्वांना समान लेखलं पाहिजे, सर्वांसोबत आदराने व्यवहार केले पाहिजे, आदराने बोललं पाहिजे. कारण तीच गोष्ट आपल्याला आत्मतत्वाकडे घेऊन जाते. एखाद्याचा आत्मा दुखावून आपण आत्मतत्व कसं मिळणार? मग आपलं हृदय बघा, चैतन्य पसरत पसरत झालेलं जाणवलं. त्याच्यानंतर आपला उजवा हात मांडीवरती घ्यायचा, डावा हात आपला उजव्या विशुद्धीवरती ठेवायचा. आपला डावा हात उजव्या विशुद्धी चक्रावरती ठेवायचा. संपूर्ण चित्त आपलं सहस्त्रार मध्ये द्यायचं. सहस्त्रांमध्ये चित्त स्थिर असू दे आणि उजव्या हातातून चैतन्य आपण खेचून घ्यायचे आणि डाव्या हातावरती आपण विशुद्धी चक्रावरती आपण चैतन्य सोडायचे. उजव्या हातातून आपण चैतन्य घेतोय आणि डाव्या हातातून आपण विशुद्धीला आपण चैतन्य देतोय. या ठिकाणी आपण मंत्र घेऊया, श्री विठ्ठल रुक्मिणी साक्षात. आपण साक्षात श्री विठ्ठल रुक्मिणी आहात.
माताजी कृपावंत होऊन आपण आम्हाला आपल्या प्रती प्रचंड विश्वास प्रदान करा. माताजी कृपावंत होऊन आपण आम्हाला भक्ती प्रदान करा. चित्त आपलं सहस्त्रार मध्ये आणि आपण चैतन्य जे उजव्यापासून आपण खेचून घेतोय ते आपण विशुद्धी चक्रावरती सोडायचे. श्रीमतेवरती आपलं संपूर्ण विश्वास असणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर डावा हात आपला मांडीवरती घ्यायचा आहे, उजवा हात आपण आता आपल्या मागे लागण्या चक्रावरती ठेवायचा. सेम आपलं चित्त सहस्त्रावरती स्थिरच असू दे आणि डाव्या हातातून जे चैतन्य आपण खिचून घेतोय ते आपण आपल्या मागे लागण्या चक्राला द्यायचं. या ठिकाणी आपण प्रार्थना करूया. परमपूज्य श्रीमाताजी आपण साक्षात श्री महागणेश आहात. प्रार्थना अत्यंत हृदयापासून करू आपण. श्रीमाताजी आपण साक्षात श्री महागणेश आहात, साक्षात श्री महावीर आहात. श्रीमाताजी आपण साक्षात श्री बुद्ध आहात. श्रीमाताजी या महान परमेश्वरी कार्याच्या विरोधात आमच्याकडून काही कळत न कळत चुका झाल्या असतील तर त्याची आम्हाला क्षमा करा. श्रीमाताजी कृपावंत होऊन आपण मला क्षमा करा. थोडासा हात आपला फुलार करायचा आहे, हलका करायचा आहे. उजवा थोडासा हलका करायचा आहे. परत थोडस घट्ट पकडायचं आपल्या मागील आज्ञा चक्रावरती. मग आपल्याला काय जाणवत आपला उजवा हात मांडीवरती आपलं संपूर्ण चित्त आता सहस्त्रारवरती द्यायचं. संपूर्ण चित्त आपलं सहस्त्रारवरती
आपला उजवा हात आपण आपल्या सहस्त्रार वरती ठेवायचा आहे. आपलं चित्त स्थिर झालेलं आपल्याला जाणवेल. संपूर्ण चित्त आपलं स्थिर झालेलं जाणवेल. थोडासा हात वरती करून बघायचे, थोडासा आपल्या टाळूवरती घ्यायचं आहे, परत थोडासा वरती, तर आपले आपला हात मांडीवरती घ्यायचा आहे. आपलं चित्त सहस्त्रावरती स्थिर ठेवू दे. आता सावकाश आपलं चित्त आता आज्ञा चक्रावरती आणायचं, मध्य आज्ञा चक्रावरती. त्याच्यानंतर विशुद्धी चक्रावरती, मध्य विशुद्धी चक्रावरती. त्याच्यानंतर हृदय चक्रावरती. त्याच्यानंतर नाभी चक्रावरती, मध्य नाभी चक्र. आता आपले चित्त हे सूक्ष्म होत चालेल. आता आपल्या चित्तावरती पकड आलेली आहे. आपल्या चित्ताला आता तेवढी ताकद आली, तेव्हा आता अजिबात इतरत्र गोष्टींकडून चित्त टाकणे, अशा गोष्टी की ज्या गोष्टीमुळे चित्त आपलं डिस्टर्ब होईल अजिबात. त्याच्यानंतर चित्त आपल्या स्वाधिष्ठान चक्र. त्याच्यानंतर आपलं संपूर्ण चित्त मूलाधार होती. आता अजिबात शरीराची हालचाल करू नका. आपलं शरीर आता स्टिफ झालं पाहिजे, ताठ येते. जी काही हालचाल असणार आहे ती फक्त आणि फक्त चित्ताची असणार. जी काही हालचाल आपल्याला जाणवणार आहे ती जाण आपल्याला चैतन्याची जाणीव. आणि याच्यातले बारकावे ओळखण्याची आता गरज आहे. संपूर्ण चित्त आपला आता मूलाधार चक्रावरती. मग आपलं चित्त स्थिर झालेलं जाणवलं. आता कोणतीही प्रतिक्रिया द्यायची नाही, काही नाही, स्थिर चित्त.
कोणतीही प्रतिक्रिया देऊ नका प्लीज, फक्त काय जाणवतं याच्यावर लक्ष द्यायचं बस. सावकाश आपलं चित्त आपल्या कुंडलनीवरती द्यायचं. अत्यंत बारकाईने आपण आता लक्ष द्यायचं आपल्या कुंडलनीवरती. फक्त लक्ष द्यायचं, कोणती प्रतिक्रिया देऊ नका. आता एकदम आपण कुंडलिनी स्तुती स्तोत्र आपण ऐकायचं. ऐकत असताना अत्यंत गरजेची गोष्ट आहे की आपलं चित्त कुंडलनीवरती असू दे. कुंडलिनीची होणारी जी काही जाणीव आहे त्या जाणीवेकडे आपण लक्ष द्यायचं. जर बारकाईने आपण जर लक्ष जर दिलं तर आपली कुंडलनी चढत 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 आपल्या सहस्त्रार मध्ये आलेली जाणे. फक्त आपल्याला आपल्या कुंडलनीच्या होणाऱ्या जाणवीकडे लक्ष द्यायचं. समाश्रिता भगवती त्वं मां समालोकय. मांसोद्गन्धकुगन्धदोष जडितं वेदादिकार्यान्वितं स्वल्पस्वामलचन्द्रकोटिकिरणैर्नित्यं शरीरं कुरु. सिद्धार्थी निजदोषविस्थलगतिर्व्याजीयते विद्यया. कुण्डल्या कुलमार्गमुक्तनगरी यद्देवं भजति प्रभातसमये मध्याह्नकालेऽथवा नित्यं यः कुलकुण्डलीजपपदां भोजं स सिद्धो भवेत्. वैवाकाशचतुर्दलेति विमले वाञ्छाफलोन्मूलके नित्यं सम्प्रति नित्यदेहघटिता साङ्केतिता भाविता विद्याकुण्डलमानिनी स्वजनानी मा
संस्तोत्र कई शंभुभिः वाताशंक विमोहिनी तिमलवच्छाया पटोद्गामिनी संसारादि महासुख प्रहरिणी तत्र स्थिता यो सर्वग्रंथि विभेदिनी स्वभुजगा सूक्ष्माति सूक्ष्मापरा ब्रह्मज्ञान विनोदिनी कुलकुटीराघातिनी भाव्यते वंदे श्री कुलकुंडली त्रिवलिभिः सांगै स्वयंभूप्रियां प्रावेष्ट्यांबरचित्तमद्यचपलां बालाबलानिष्कलां या देवी परिभाति संभावयामि क्रियां वाणी कोटि मृदंगनाद मदना निश्रेणी कोटि ध्वनिः प्राणेशी प्रियताम मूलक मनोल्लासैक पूर्ण जनितध्वान्तानना स्थायिनी माता सा परिपातु सूक्ष्मपथगा मां योगिनां शंकरी त्वामाश्रित्य नरा व्रजन्ति सहसा वैकुंठ कैलासयुः आनंदैकविलासिनीं शशिशतानंदाननां कारणं मातश्री प्रियकुंडली प्रियकली स्थानं प्रणमामि भद्रवनिते मामुद्धर त्वं पथे कुंडली शक्ति मार्गस्थं स्तोत्राष्टक महाफलं यपठित प्रातरुत्थाय सयोगी भवति ध्रुवम् क्षणादेव हि पाठेन कविनाथो भवेदिह पवित्रौ कुंडली योगी ब्राह्मणीनो भवेन्महान् इति ते कथितं नाथ कुंडली कोमलं स्तवं एतत् स्तोत्र प्रसादेन देवेषु गुरुगीष्पतिः सर्वे देवा सिद्धियुता
स्तोत्र प्रसादतः द्विपरार्धं चिरञ्जीवी ब्रह्मा सर्वसुरेश्वरः इति श्री आदिशक्ति भैरवि विरचितं श्री कुंडलिनी स्तुति स्तोत्रम् संपूर्णम्। ओम याच्यानंतर आपलं चित्त सहस्त्रार मध्ये स्थिर करायचंय। संपूर्ण चित्त आपलं सहस्त्रार मध्ये पाच मिनिट आपण आता सहस्त्रार वरती ध्यान करूया।
जय श्री माताजी। सावकाश टोळे उघडायचे, श्रीमातांच्या प्रतिमेकडे पाहायचे। ध्यानाला बसायच्या अगोदरचे जे काही आपली अवस्था होती आणि आत्ताची अवस्था, श्रोत्यांना नमस्कार करूया, श्रोत्यांचे आभार मानूया। परमपूज्य श्रीमाताजी, आपणास कोटी कोटी नमन, कोटी कोटी नमन।